1835 साली स्थापन झालेली व एकेकाळी सोलापूरचे वैभव असलेली जुनी मिल 1963 साली बंद पडली. हजारो कामगार बेकार झाले. शेवटच्या टप्प्यात निम्म्या पगारात काम केलेल्या कामगारांना त्यांच्या हक्काचे कष्टाचे पैसे ही मिल मालकांनी दिले नाहीत. अशा कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी एक ऐतिहासिक लढा कुमार करजगी यांनी उभारला. साल 1988 जुनी मिलची 140 एकर शहराच्या मध्यभागातील जमिनीची किंमत ही 100 कोटींच्या वर असलेली जमीन लिलावातून फक्त 2 कोटींच्या आत घेण्याचा डाव सोलापुरातील राजकीय व बिल्डर्स मंडळी करत होते. जुनी मिल जागेचा जाहीर लिलावाने विक्री करण्याचे रिसिव्हर हायकोर्ट मुंबई यांच्याकडून जाहीर प्रसिद्धीकरण झाले. मुंबईच्या अनेक बड्या उद्योगपतींनी जागेच्या लिलावामध्ये भाग घेण्यासाठी तयारी केली, पण मिलची जागा अल्प किमतीमध्ये घेणाऱ्या मंडळींनी साम दाम दंड या सर्व बाबींचा अवलंब करत जागेच्या लिलावामध्ये भाग घेण्यापासून बड्या मंडळींना लिलावापासून लांब ठेवण्यात कुमारदादा करजगी यांना यश आले. आई वडिलांच्या शिकवणीतून समजले की शेवटी माणूस जाताना कोणतीही संपत्ती पैसा घेऊन जात नाही, तो आपले कर्म आपल्या बरोबर घेऊन जातो. तोच धागा कुमारदादा करजगी यांनी धरला. कुमारदादा करजगी एका गरीब कामगाराच्या कुटुंबात जन्माला आल्याने गरीब कामगारांना न्याय देणे शक्य झाले. कामगाराला मदत करण्यासाठी त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी दादाला विधात्याने ही प्रेरणा दिली असावी. म्हणूनच कामगारांना हक्काचा पैसा आणि हक्काचे घर मिळवून देण्यात कुमारदादा करजगी यशस्वी झाले. कामगारांच्या न्याय हक्कानंतर कुमार करजगी यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोकून दिले. याचाच एक भाग म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नागेश करजगी हायस्कूलची सुरुवात केली, तर तुळजापूर रोड येथे नागेश करजगी ऑर्किड पॉलिटेक्निकल कॉलेज सुरू केले. लक्ष्मी विष्णू कामगारांच्या कुटुंबात जन्माला आलेले कुमार करजगे यांचे शिक्षण 4th पर्यंत झालेले तरी देखील सर्वसामान्य गरीब कामगारांच्या हितासाठी लढणाऱ्या या लढवय्याने परदेशात देखील आपल्या कामाची छाप सोडली आहे. 4th शिक्षण झालेल्या कुमारदादा करजगी यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. इतका मोठा सन्मान, इतकी मोठी इच्छाशक्ती एका कामगाराच्या मुलाला प्राप्त होणे हे सोलापूरच्या वैभवात अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल. म्हणूनच कुमारदादा करजगी यांच्या असीम कार्याला आमच्याकडून मानाचा ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन्स प्रेझेंटिंग ऑनरस कॉझा California Public University.